भारतीय संविधान दिनानिमित्त जीएम मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने संविधान शोभा यात्रा काढण्यात आली. भारतीय संविधान दिनानिमित्त 26 नोव्हेंबर रोजी जीएम मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेच्या वतीनं संविधान शोभायात्रा काढण्यात आली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्थिविहार प्रेरणाभूमी इथं अभिवादन करून रॅलीचं उद्घाटन करण्यात आलं. या प्रसंगी पोलीस निरीक्षक विशाल दांडगे, जीएम बहुउद्देशीय मागासवर्गीय सामाजिक संस्थेचे संस्थापक बाळासाहेब वाघमारे, राजू हौशेट्टी, पप्पू गायकवाड, माजी उपमहापौर विष्णू निकंबे, मनीष बलदवा, बाबा बाबरे, अश्विन सोनवणे, नरेंद्र शिंदे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. या संविधान शोभायात्रेत 26 नोव्हेंबर 1949 रोजी राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारताचं संविधान सुपूर्द करतानाचा सजीव देखावा सादर करण्यात आला. या देखाव्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमिकेत विश्वजीत सर्वदे, डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या भूमिकेत अशोक किल्लेदार, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या भूमिकेत संतोष साळुंके, तर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या भूमिकेत संजय अपराध, तसंच डॉक्टर मौलाना आझाद यांच्या भूमिकेत तन्वीर विजापुरे, तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वीय सहाय्यक यांच्या भूमिकेत आशुतोष नाटकर यांनी आपल्या भूमिका सादर केल्या. हा देखावा पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी झाली होती. दरम्यान वाजत गाजत ही रॅली मार्गस्थ झाली. या शोभायात्रेत भीमसैनिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान इथं रॅलीची सांगता झाली.